बेडकीहाळ येथे विविध मान्यवरांचा सत्कार, बाळासाहेब शिंदे यांचा विशेष उपक्रम. बेडकीहाळ येथील युवा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांच्या वतीने कोविडच्या काळात विशेष सहकार्य केलेले गावातील पशुवैद्यकीय अधिकारी नामदेव पाटील, संतोष भुई व सतीश माळी यांचा, सेवानिवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे, आदर्श शिक्षिका अश्विनी चौगुले व प्रामाणिकपणे 26,000 रुपये परत दिल्याबद्दल महादेव परेट यांचा विशेष सत्कार, तसेच पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे स्वागत बाळासाहेब शिंदे यांनी करून प्रास्ताविकात पशुवैद्यकीय अधिकारी महादेव परेट, शिक्षक व पत्रकार यांचा विशेष कार्याबद्दल माहिती सांगितली. यावेळी शिक्षकांना डॉक्टर अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी अग्निपंख पुस्तक, शाल व भेट देऊन सत्कार केले. तसेच पत्रकार व महादेव परेट यांचाही शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी निवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे, अश्विनी चौगुले, संतोष भुई, तात्यासाहेब केस्ते यांनी मनोगत व्यक्त केले व शिंदे यांच्या या वेगळ्या उपक्रमाचा गौरव केला व समाजाला वेगळी दिशा देणारी युवकांना गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या बेडकीहाळ गावचे सुपुत्र श्री महादेव परेट यांच्या प्रामाणिकतेबद्दल आज इथं सत्कार समारंभ त्यांचा आयोजित करून त्यांचा सत्कार केला. त्याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सद्दाम इस्माईल मुल्ला ह्या ग्रस्ताचे कपडे इस्त्रीला आले असता त्या कपड्यांच्या मध्ये 26,000 रुपयाची रक्कम त्या कपड्यामध्ये होती. तरी महादेवनी आपला प्रामाणिकपणा दाखवत त्यांना फोन करून सांगितलं की हे तुमचे 26,000 रुपये तुमच्या कपड्याच्या इस्त्रीत म्हणून आलेले आहेत आणि हे तुमची रक्कम तुम्हाला घ्या, असे यांचं त्यांना प्रामाणिकपणे त्यांची रक्कम परतफेड केली. याबद्दल खरोखर त्यांचं किती कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हटलं तर काही वावगं जाणार नाही. हे कधी मिळाले तुम्हाला पैसे? मला गेल्या आठवड्यात. हा, म्हणजे कशा रूपामध्ये मिळाले, काय झालं, विषय सांगा. म्हणजे विषय म्हणजे कसं, त्याने एक माझं कायमचे रेग्युलर ग्राहक आहे, कपडे घेऊन आता इस्त्री करायला. कपडे घेऊन आल्यानंतर त्यांनी कपडे टाकले, त्यांचं त्यांनी गेले. मी कपडे ज्या वेळेला इस्त्री करायला पिशवी खाली टाकले त्यावेळेला मला 500 नोटाचा असं 26,000 बंडल मिळाला. मग नंतर मी कपडे इस्त्री करून झाल्यानंतर त्यावेळेला त्यांना सांगितले तुमचे 26,000 रुपये मिळाले, ते तुमचं तुम्ही परत घेऊन जावं. या प्रसंगी उदय पांगिरे, गजानन पाटील, कृष्णा आर्गे, महादेव चिंचणे, राजू संगपाळ, अभिजित लट्टे, कुमार भुई, लीना संगपाळ उपस्थित होते. बी के शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.